सोलापुरात सगळीच राजकीय घराणी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घराणेशाहीनं कसा कळस गाठलाय पाहूयात हा एक रिपोर्ट. सोलापुरातील राजकारणाला घराणेशाहीचा ज्वर चढलाय. सत्ता आपल्याच घरात राहावी यासाठी सगळी राजकीय घराणी इरेला पेटली आहेत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मुलाला पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांनी आपली पत्नी आणि मुलीला निवडणुकीत उभं केलंय. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना राजकीय आखाड्यात उतरवलंय. जिल्हा परिषद कुर्डू गटातून रणजित शिंदे आणि बेंबळे गटातून पंचायत समिती गणातून विक्रम शिंदेंना तिकीट देण्यात आलंय. त्यांचा पुतण्या धनराज रमेश शिंदे लौळ गणातून निवडणूक लढवतोय. लौळमधून विक्रम शिंदे उभे राहिले असते तर धनराज यांनी बंडखोरी केली असती, त्यामुळे आमदारांनी मध्यस्थी करून विक्रमना बेंबळेतून उभं केलं आणि घरातला वाद मिटवला. महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून सुरू झालेली ही घराण्याची राजकीय परंपरा आता या निवडणुकीत अगदी मनोरंजक आणि वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलेली आहे. एकीकडं सगळीकडं महिला राज आणि महिलांचं सबलीकरण या मुद्द्यावर चर्चा चालू असताना माळशिरस तालुक्यात म्हणजे अकलूज परिसरात मोहिते पाटील घराण्याच्या तब्बल 6 महिला या निवडणूक रिंगणात आज उतरल्याचं दिसतं. हे कमी झालं म्हणून की काय, मोहिते पाटील घराण्यातल्या 6 महिला पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब आजमावत आहेत. अकलूजचा गट महिलांसाठी राखीव असल्यानं मोहिते पाटील घराण्यातल्या महिला कधी नव्हे ते निवडणुकीला उभ्या राहिल्या आहेत. अकलूज जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतर्फे पद्मजा देवी प्रतापसिंह मोहिते पाटील विरुद्ध राष्ट्रवादीतर्फे शीतलादेवी धैर्यशील मोहिते पाटील अशी चुरस रंगणार आहे. पंचायत समिती गणासाठी देखील दोघींनीही उमेदवारी अर्ज भरले. यशवंतनगर जिल्हा परिषद गटातून ओबीसी महिला राखीव पंचायत समिती गणासाठी शिवसेनेतर्फे उर्वशी देवी धवलसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीतर्फे वैष्णवी अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि कांचनमाला मदनसिंह मोहिते पाटील आपलं नशीब आजमावत आहेत. बोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीतर्फे कुमारी स्वरूपा राणी देवी जयसिंह मोहिते पाटील निवडणुकीला उभ्या आहेत. सोलापुरातील ही राजकीय वारसदारांची लढाई फारच लक्षवेधी ठरणार आहे. त्यात मोहिते पाटील घराण्यातल्या महिलांनी एकमेकींनाच आव्हान दिलंय. मात्र अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत त्यांच्यात तडजोड होऊन वाद टाळले जातील असं सांगितलं जात आहे. सोलापूरची जनता या घराणेशाहीच्या बाजूनं कौल देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. प्रत्येक पक्षात आयाराम गायरामची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे पक्षाला निष्ठावंत कार्यकर्त्याची गरज आहे. पण निष्ठावंत कार्यकर्ते मिळत नसल्यामुळं पक्षाच्या नेतृत्वाला आता आपल्याच घरातील उमेदवार तयार करावे लागत आहेत. त्यामुळं प्रत्येक पक्षातलं नेतृत्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपल्याच घरातील उमेदवार कसे देता येईल याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच हा परिपाक म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश शिंदेसह संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.